आपले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर जी, आपले माजी पालकमंत्री संभाजी भैया पाटील निलंगेकर या ठिकाणी उपस्थित, आपले रमेश अप्पा कराड, अतुलजी सावे, अभिमन्यूजी पवार, अरविंद भैया पाटील निलंगेकर सर्वच या ठिकाणी उपस्थित, आपले पदाधिकारी आणि शेतकरी बंधूंनो, खरोखर अतिशय भीषण अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि जसं शिवपुत्रजींनी सांगितलं की हातातोंडाशी आलेली पिकं ही अक्षरशः एका रात्रीत पूर्णपणे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली. खरं म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याला आपलं उभं असलेलं पीक हे पोटच्या पोरासारखं असतं आणि पोटचा पोरगा गेल्याचं जेवढं दुःख असतं तेवढंच दुःख उभं पीक गेल्याचं शेतकऱ्याला होत असतं. आणि तीच अवस्था आज आपल्या सगळ्यांसमोर या ठिकाणी आली आहे. आणि विशेषतः इथे तेरणा आणि मांजरा संगम आणि त्या संगमाच्या ठिकाणचं जे बॅरेज आहे, मी आता फोटो पाहिल्यानंतर अक्षरशः ते बॅरेज मध्यभागी आणि त्याच्या दोन्ही साईडला इतक्या मोठ्या प्रमाणात आउटफ्लँकिंग आहे की यातनं सगळ्या जमिनी या खरडून गेल्याशिवाय काही त्यातला दुसरा उपायच नाही अशा प्रकारची ती अवस्था त्या ठिकाणी तयार झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ही सगळी परिस्थिती आम्ही बघितलेली आहे. आज सोयाबीनचा शेतकरी असेल तो उद्ध्वस्त झालाय, कुठे कापसाचा शेतकरी तो उद्ध्वस्त झालाय, कुठे तुरीचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, कुठे ऊसाचा शेतकरी उद्ध्वस्त झालाय, जे पीक लावलं ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आम्ही हा प्रयत्न निश्चितपणे करणार आहोत की आमच्या शेतकऱ्यांना मदत ही मिळालीच पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती मदत दसऱ्याच्या पूर्वी त्यांच्या खात्यामध्ये मिळाली पाहिजे अशा प्रकारचा आग्रह आमचा असणार आहे. आताच पोलीस पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्या काळामध्ये आपण विम्याची मदत देत होतो, थेट मदत देत होतो, विमा भरला नाही तरी अर्धी मदत त्याला विमा भरला असं समजून त्या ठिकाणी देत होतो. पण आता मात्र कुठलीच मदत मिळत नाही. उलट मला तर अनेक ठिकाणी सांगण्यात आलं की विमा कंपनीच्या माध्यमातून 10वी नापास पोरं येतात ज्यांना शेतीतलं काही कळत नाही आणि ते 500 रुपये मागून तुम्ही 500 रुपये दिले तर 60% दाखवतो नाही तर 40% दाखवतो अशा प्रकारे आमच्या शेतकऱ्यांना त्रास देत आहेत. ही अतिशय वाईट अवस्था आहे. शेवटी या सगळ्या कंपन्यांना जे टेंडर आहे ते राज्य सरकारने दिले आहे, राज्य सरकारची जबाबदारी आहे. आणि महसुली विभागाने त्या ठिकाणी जर सर्व्हे केलाय तर त्यानंतर मला असं वाटतं की पुन्हा दुसऱ्या सर्व्हेची काही आवश्यकता देखील नाही आहे. आणि म्हणून या कंपन्यांनाही वठणीवर आणण्याचं काम हे राज्य सरकारने केलं पाहिजे. म्हणून राज्य सरकारकडे आम्ही तगादा लावल्याशिवाय राहणार नाही. इथली परिस्थिती भीषण आहे. विशेषतः आता या ठिकाणी जे आपण बघितलं की इतकं नदीचं पाणी आल्यानंतर सगळी जमीन वाहून गेली आहे, त्यामुळे नेहमीची जी मदत आहे त्या मदतीनं इथल्या लोकांचं होऊ शकणार नाही. इथल्या भागामध्ये विशेष मदत आपल्याला द्यावी लागेल. आणि म्हणून आम्ही एक इथलं विशेष निवेदन हे निश्चितपणे मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाऊ आणि त्यांना सांगू की हा जो नदीकाठचा भाग आहे आणि विशेषतः बॅरेजमुळे हे जे नुकसान झालंय आणि जसं तुम्ही सांगितलं हे नुकसान हे आसमानी नाही आहे, हे सुलतानी नुकसान आहे, हे राज्यकर्त्यांच्या चुकीने झालेलं नुकसान आहे. आमच्या संभाजी भैयांनी 15 दिवस आधी पत्र देऊन सांगितलं होतं की खूप भरलेलं आहे, वरून जर दरवाजे उघडाल तर शेतामध्ये पाणी जाईल, हळूहळू ते पाणी तुम्ही डिस्चार्ज करा. 15 दिवसात डिस्चार्ज केला नाही, एका दिवशी सगळा डिस्चार्ज करून टाकला आणि त्यामुळे भयानक अशा प्रकारची अवस्था ही या ठिकाणी तयार झाली आहे. आम्ही तुम्हाला एवढंच आश्वस्त करण्याकरता आलो आहे. संभाजी भाई आपण जे काही भिंतीच्या अंतरात बोललं ते तर आपण लक्षात ठेवूच आणि जेव्हाही आपल्याला संधी मिळेल त्यावेळी त्या भिंतीचं काम तर आपल्याला केलंच पाहिजे, अन्यथा यांना कधीच सुटका यातनं मिळू शकणार नाही. पण त्याचसोबत आत्ता देखील जोपर्यंत तुम्हाला सरकार न्याय देत नाही, जोपर्यंत तुम्हाला मदत करत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे कुठल्याही परिस्थितीत शांत बसणार नाही, या सरकारला झोपू देणार नाही, या सरकारला तुम्हाला मदत करायला आम्ही लावू आणि तोपर्यंत आवश्यकता पडली तर सातत्याने आम्ही आंदोलन करू पण सरकारची मदत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. एवढीच विनंती सगळ्यांना करतो. अडचणीची स्थिती आहे, एकमेकाला सांभाळून घ्या. कुणाच्या मनात काही वाईट विचार आला तर त्याला देखील समजावून सांगा. यातनं आपण सगळे मिळून पुन्हा उभे राहू आणि आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू एवढंच या प्रसंगी सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.